महिनाभरापासून सुरू असलेला राजकीय घडामोडींचा सत्ता संघर्ष बुधवारी संपण्याची शक्यता आहे भाजपानं रात्रीच खेळ चाले याप्रमाणे कार्यक्रम राबवून सरकार स्थापन केलं मात्र हे सरकार तीन दिवसांचं ठरलं सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सर्वच राजकीय परिस्थिती बदलून गेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळं मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राजीनामा दिला त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेस एक प्रकारे खुला मार्ग झाला यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी उद्या सरकार बनू शकते या सरकारमध्ये संगमनेरचे बाळासाहेब थोरात यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याचं जवळपास निश्चित झालंय या पदाबरोबरच एखाद्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी आमदार थोरात यांना देण्यात येऊ शकते ज्यावेळी काँग्रेस पक्ष अडचणीमध्ये आला होता अशा वाईट काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती भारतमुक्त काँग्रेसचा विडा उचललेल्या भाजपाला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मिळालेलं यश पाहून नक्कीच धक्का बसला असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्रित निवडणुका लढवल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकीय चाणक्य शरद पवार यांनी पुन्हा या दोनही पक्षांना सुगीचे दिवस आणून दिले नेहमी थोरातांसाठी राजकीय गतिरोधक ठरणारे माजी मंत्री आमदार विखे यांनी काँग्रेसला रामराम केल्यापासून थोरातांचं पक्षामधील वजन देखील वाढलं आणि राजकीय शत्रूही संपला राज्याच्या राजकारणामध्ये तसेच नगर जिल्ह्यामध्ये यापुढे थोरातांचा शब्द प्रमाण मानला जाईल कारण काँग्रेस राष्ट्रवादीचे जास्त आमदार या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत त्यातच आता शिवसेनेशी आघाडी झाल्यामुळे पुढील राजकीय वाटचाल थोरातांची सुखरच राहणार आहे असं तरी सध्या दिसतंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अहमदनगर